नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं राठोड एमपीएससी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत करतो। बरेच दिवस झाले आपली भेट नाहीये। बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज कंटिन्यू चालू आहेत की राठोड सर काहीतरी सांगा, काहीतरी आम्हाला मार्गदर्शन करा, शिक्षक भरती विषयी बोला, काहीतरी बोलून काय फायद्याचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीचं काही खरंच नाही, तर मी तुम्हाला नेमकं सांगू का, आता उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलत बसू का? हा, तर महत्वाचा मुद्दा काय होता की इतके दिवस का खंड पडला, तर काही सांगण्यासारखं काही नाही जे शिक्षक भरतीमध्ये। आणि तुम्ही फक्त या भरतीसाठी माझा निकाल येईल का, एवढ्या जागा निघतील का, तेवढ्या जागा निघतील का, फक्त याची विचारपूस करताय, पण प्रत्यक्षामध्ये कोणीही उतरत नाही। मी जे जे सांगितलंय त्यानुसार थोडस घडतंय, पण थोडं लेट होतंय, दुसरं काहीच नाहीये। ज्या गोष्टी मी 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये जिल्हावाईज आंदोलन झालं पाहिजे, राज्यव्यापी आंदोलन झालं पाहिजे, तर आता जिल्हावाईज आंदोलनाची कुठेतरी सुरुवात झाली आहे। आणि आम्ही मागही प्रयत्न केलं होतं, पण मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द झाल्यामुळं आमचा मोर्चा या ठिकाणी रद्द झाला होता। तर नांदेडमध्ये या ठिकाणी आम्ही आता 24 तारखेला एक मुख्यमंत्री साहेब येणार आहेत, तिथे एक निदर्शने करणार आहोत। तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपासच्या तर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती की नांदेडमध्ये एक महाआंदोलन होणार आहे, बेरोजगारांचा एल्गार मोर्चा होणार आहे। शिक्षक भरती संदर्भात आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चांचं आयोजन करत आहोत, तर असे मोर्चे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये झाले पाहिजे। आणि सर्व महाराष्ट्रातील माझे भावी शिक्षक तशाच पद्धतीनं सरळ सेवाची तयारी करणारे असेल, एमपीएससीची तयारी करणारे असतील विद्यार्थी, सर्वांना या ठिकाणी यायचंय। कारण आपण हा आंदोलन, हा मोर्चा सर्व विद्यार्थ्यांसाठी करत आहोत। तर या मोर्चाचं स्वरूप, या मोर्चाची तारीख, या मोर्चाचं वेळ काय असेल, त्याविषयी पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो। तर शिक्षक भरतीच नाहीये, तर सर्व सरळ सेवा भरतीसाठी, एमपीएससी साठीच्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन आहे। तर हे 27 जून रोजी आपण आयोजित केलेलं आहे नांदेड या ठिकाणी। 27 जून रोजी वेळ सकाळी 10 वाजता, आपल्या काही प्रमुख 10 मागण्या आहेत, त्या मागण्या आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, बेरोजगारांचा एल्गार विभागीय मोर्चा, हे मी पण येणार, तुम्ही पण या ठिकाणी आम्ही सर्व येतोय। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना आता असा प्रश्न आहे की मोर्चा म्हणलं की आम्ही येणार नाही, आमच्याशी काही घेणं देणं नाही, आमच्या विरोधात मोर्चा मी काढलेला आहे, कोणाच्याही विरोधात राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। सौ खर्चानं मोर्चा राबवतोय, तुम्हाला पैसे पण मागणार नाहीये, कळलं का? जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर फक्त वेळ द्या, मोर्चेला सहभाग राहा, तुम्हाला कोणी पैशाची मागणी करणार नाही, तुमच्या विरोधात कोणी याचिका टाकणार नाही, तुमच्या विरोधातली कोणतीही मागणी या ठिकाणी राहणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सहभाग महत्वाचा आहे, आणि हे सहभाग फक्त तुमच्यासाठी आहे, मला तुम्ही कोणी काही आणून देणार नाही हे पण मला माहिती आहे। फक्त तुमच्यासाठी या ठिकाणी हा लढा चालू आहे, कोणत्या संघटनेचा काही या ठिकाणी संबंध नाहीये, कोणत्या संघटनेचा या ठिकाणी विरोध राहणार नाहीये। हे आपण जिल्हा लेवलला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आता सर्व विद्यार्थी थोड्या त्या प्रमाणात होण्यास जागरूक होत आहेत, पण थोडस लेट होत आहे, कारण भरती प्रक्रिया एकदा चालू झाली आणि जागा निश्चित झाले तर आपल्याला पुढे काहीही करता येणार नाही। आपल्या मागणी ज्या आहेत त्या नीट लक्ष द्या, आणि या मागण्यांसाठीच हा लढा असणार आहे, कोणाच्याही विरोधात लढा राहणार नाही। तो सीटीटीचा प्रश्न असेल, सीटीटी वाले तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्या विरोधात कोणीच जाणार नाही, हे माझं वचन तुम्हाला राहील। फक्त तुम्ही सर्वांनी सहभाग नोंदवा, मोर्चाचं स्वरूप वाढवा, जेणेकरून आपल्या या मागण्या ज्या महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष ठेवा। मागणीमध्ये बदल झालेला आहे, सर्वांनी माघार घेतलेली आहे, मग कोणत्याही संघटना असो, हे तुमच्या हितासाठी या ठिकाणी झगडणार आहे, तुमच्यासाठी लढणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। काही कारणास्तव गैरसमज झाले होते, ते हळूहळू दूर होत आहेत, कारण आता आपली भरती होणं गरजेचं आहे। तर तुमच्या कोणत्याही काय ते सीटीटी वगैरे या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत, तर आता महत्वाचा मुद्दा कुठे येऊन थांबलाय, तर शिक्षक भरती लवकरात लवकर होणं, सरळ सेवा भरती होणं, एमपीएससीची रखडलेले निकाल लागणं, माझं आरोग्य भरती झाली होती, परीक्षा झाली, घोटाळ्यामध्ये अटकली, त्याचे परीक्षा फॉर्म गेले, पैसे गेले, विद्यार्थ्यांचं सर्व करोडो रुपये लुटून हे सरकार खाण्याचा प्रयत्न करत आहे। तर या विरोधात आपल्याला आंदोलन करायचंय,
खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन करायचंय तर आपले मुद्दे आहेत, मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो, दिसत जर नसेल तर या ठिकाणी मी तुम्हाला ते वाचून दाखवणार। शिक्षक भरती 55,000 एकाच टप्प्यात करण्यात यावी, केंद्रीय पद्धतीने शिक्षक भरती करण्यात यावी, 75,000 मेगा भरती तत्काळ प्रारंभ करा, नवीन पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, महसूल, आरोग्य, ग्राम विकास भरती हे तत्काळ करण्यात यावे, कारण सरकार फक्त आश्वासन देते की 75,000 करणार, 75,000 करणार, अजून कोणतीही 75,000 भरती भरती झाली नाही, तलाठी भरतीच्या फक्त जागा सांगितल्या, आणखी ना फॉर्म भरायची तारीख आहे आणि ना परीक्षेची तारीख आहे, ते सरकारलाच माहित कधी भरती करणार। जे सर्व रखडलेले निकाल आहेत ते तत्काळ लावण्यात यावेत, खासगीकरण रद्द करण्यात यावेत, राज्य स्पर्धा परीक्षा शुल्क मध्य प्रदेश व राजस्थान सरकारच्या धर्तीवर नियमावली तयार करण्यात यावी, ठीक आहे, निःशुल्क आहे काही काही राज्यामध्ये, तर आपल्या इकडे आता हजार हजार रुपये एका फॉर्मला केले, तर आपण आता का परीक्षा फॉर्म भरून आपलं हायते वडिलांचं पण यांना देऊन टाकावं, कारण एक परीक्षेला फॉर्म भरायचा, हजार परीक्षा सेंटरला जा महाराष्ट्रात कुठे कुठे, तिथे 2-3 हजार खर्च करा, 2-4 फॉर्म भरा, तिथे एकाच परीक्षेला 3-3, 4-4 हजार, 5-5, 10 हजार आपल्याकडून एका परीक्षेसाठी काढून घेणार। तर आता या जाचक आयटी ज्या सरकारच्या आहेत त्याच्या विरोधात लढा देणं आज खरंच काळाची गरज आहे। आज आपल्याला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे, ते शिक्षक भरतीचेच विद्यार्थी नाही तर महाराष्ट्रातील तमाम सर्व विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरले पाहिजे, तर तुमच्या या सर्व मागण्या मान्य होतील, अन्यथा सरकारला जे करायचं तेच करेल, कारण तुमचा जर या ठिकाणी दबावच नसेल, जनताच काही म्हणत नसेल, तर ते निर्णय कशासाठी बदलतील, त्यांना पण कळलं पाहिजे की आपण जे निर्णय घेतलेत काही चुकीचे आहेत, हे तुम्ही दाखवून दिलं पाहिजे, तेव्हा त्यांना कळेल, त्यांना काय माहिती आहे गरिबी काय असते ते, ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे, 1,000 रुपये कमवण्यासाठी आपल्या वडिलांना काय कष्ट करावा लागतो आणि आपल्याला कशा परिस्थितीत या ठिकाणी इथपर्यंत शिकवलंय, रोजगार मिळवण्यासाठी आज आपण या ठिकाणी कुठं कुठं आपल्याला भटकावं लागतोय, 5-5 हजार रुपयाच्या जॉबसाठी आज आपल्याला काय काय करावं लागतं हे आपल्याला माहिती आहे, त्यांना एसीत बसून थोडी माहित राहणार आहे, तर या गोष्टी आपण दाखवून दिल्या पाहिजे, त्यासाठी हा मोर्चा झुंबू नामावलीमध्ये दुरुस्ती केली पाहिजे, सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येऊ नये, आता यांना काही की शाळेवरती पाठवणार आहे जे ऑलरेडी नोकरी केले 7-8 वर्षापर्यंत काय त्यांची पगारी, आता तिथून पुढे पेन्शन चालू आहे, आणखीन त्यांना मानधन देणार, इथं आपल्याला खायचे वांदे, तर या सरकारला यावरती काहीही घेणं देणं नाही, तुमच्या याच्याशी तुम्ही मेले काय त्यांना काही फरक पडत नाही, तुम्ही कुठे भीक मागून खाओ, तुम्ही चोऱ्या करा, तुम्ही मर्डर करा, त्यांना काही घेणं देणं नाही, त्यांना जे करायचं तेच करणार, आपल्याला या विरोधात उभा राहणं गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, आरक्षण आहे जागा रिक्त करण्यात याव्या, ज्या ज्या कासला जेवढं जेवढं सरकारनं आरक्षण दिले त्यानुसार जागा निघाल्या पाहिजेत, हा मुद्दा मी 2 महिन्यापूर्वी मांडला होता, हा सर्व महाराष्ट्रभर या ठिकाणी गाजला होता आणि आताही तो मुद्दा या ठिकाणी राहायलाच पाहिजे, तो आपला मूळ मुद्दा राहील। शिक्षक भरतीत प्रतीक्षा यादी लावण्यात यावी, म्हणजे वेटिंग लिस्ट लावण्यात यावी, कारण आपल्या शिक्षक भरतीमध्ये वेटिंग लिस्ट लावली जात नाही, महाराष्ट्रातील सर्व भरतीमध्ये वेटिंग लिस्ट असते, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी वेटिंग लिस्टची खूप गरज आहे, वेटिंग लिस्ट लागली पाहिजे आणि यासाठी देखील आपला लढा राहणार आहे। यातील 11 यातील येणारी सर्व प्रगती रोडमॅप नुसार राबविण्यात यावी, कुठे गेले की सरकारचा रोडमॅप, त्यांनाच माहिती, या तारखेला भरती करणार, त्या तारखेला फॉर्म चालू होणार, त्या तारखेला तुमचं झुंडू नामावली तयार होणार, त्या तारखेला तुम्हाला हे सर्व शाळा येणार, ते येणार, एवढी जागा येणार, कुठे गेले की सगळं खड्ड्यात गेले, यांचं रोडमॅप बिडलं, आपल्याला काही घेणं नाही, याच्यासाठी आपली पहिल्यांदा पोर्टल चालू व्हायला पाहिजे, पण आपल्या जागेच्या मागणीनुसार पोर्टल चालू झालं पाहिजे, तरच आपल्या या लढाला काहीतरी यश आहे, नाहीतर पोर्टल जर तुमचं चालू झालं त्याच्या किती जागा भरतील, त्यानंतर तुम्ही काही जरी केला तरी तुमचं काहीच होणार नाही, 50 वाला विद्यार्थी देखील या ठिकाणी घरी बसेल, माझी लक्षात ठेवा, मी जे जे बोललोय आजपर्यंत माझे प्रत्येक व्हिडिओ बघा, ते खरं ठरलेले आहेत, ही पण माझी गोष्ट लक्षात ठेवा, कालच्या आमच्या मीटिंगला 50 विद्यार्थी देखील आंदोलनासाठी आला, कारण आता त्याला जाग आली की आता मी जर नाही उतरलो तर माझी देखील शाश्वती नाही, मी यावर्षी शिक्षक होईल म्हणून, आता कुठे त्याचे डोळे उघडताय, ज्याला 40-50 मार्क आहेत ते देखील विद्यार्थी कालच्या बैठकीला होते आमच्या इथं, तर मी म्हणलं त्यांना तुम्ही या ठिकाणी आलात कस काय, तुम्हाला तर काही गरज नाही, म्हणते सर आता असं वाटायला लागलंय की आता आमची पण गॅरंटी नाहीये,
त्यासाठी आता आम्हाला पण कुठं कळून चुकलंय की आम्हाला पण तुमच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्काला घेऊन बसू नका. जर 5 ने 10 हजार जागा काढले तर तुमचे 50 ची पण गॅरंटी नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा माझी. तर आता हा लढा आपल्याला देणं गरजेचं आहे. तर अशा विविध मागण्यांसाठी आपली या ठिकाणी आंदोलनाचा जो काही आपण हे मोर्चा ठेवलेला आहे तो मोर्चाचा स्थळ आहे नांदेड येथे महात्मा फुले पुतळा आयटीआयचे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. या ठिकाणी 27 जून 2010 24 तारखेला नांदेडमध्ये मुख्यमंत्री साहेब येणार आहे. तर त्यांना आपल्याला निवेदन द्यायचंय. तर आपल्याला 24 तारखेला पण या ठिकाणी भेट घ्यायची आहे आणि आपल्याला निवेदन द्यायचंय, निदर्शनं करायची आहे. तर 24 तारखेला पण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थी संख्या नांदेडमध्ये जमली पाहिजे. त्यांना पण कळलं पाहिजे अरे बाबा विद्यार्थी आता रस्त्यावरती उतरलेले आहेत, आपल्याला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल कारण पुढे निवडणुका आहे. त्यांना देखील आपले निर्णय बदलण्यासाठी आपण भाग पाडू शकतो. फक्त एकी दाखवा, एकीच्या बळाने आपण काही करू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यासाठी एकी हे खूप महत्वाची आहे. आता इथं मत भेद कोणीही करू नका. वारंवार सांगते सगळ्या संघटनेला घ्या, जे करता येईल ते करा विद्यार्थी मित्रांनो. पण आपण एकीचं बळ दाखवा. आपल्याला नोकरीची गरज आहे. कोणत्या आपल्याला संघटनेचं काही आपल्याला मोठं काही आपल्याला हे करायचं नाही की आपल्याला कुठं खासदार आमदार व्हायचं नाहीये संघटनेतून. तर आपल्याला महत्वाचं आहे संघटनेचा अर्थ होतो विद्यार्थी हितासाठी काम करणं. तर सर्व संघटनेला माझी पदक नम्र विनंती आहे की विद्यार्थी हितासाठी काम करा, स्वार्थासाठी काम करू नका. कारण तुम्ही संघटनेचे पदाधिकारी असाल तर तुम्ही एक कार्य पहिल्यांदा लक्षात ठेवा की पहिला विद्यार्थी नंतर तुम्ही असता. या गोष्टी लक्षात ठेवा. कारण आम्ही घर दार करून जीवाचा विचार न करता आम्ही तुमच्या मोर्चांमध्ये सहभागी होत असतो. तुमच्या फक्त विश्वासावर उभा या ठिकाणी येत असतो आणि तुमच्यासोबत उभा राहून आम्ही लढा देत असतो. ही पण माझी गोष्ट लक्षात ठेवा. तर सर्वांनी मोर्चाला जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत फॉरवर्ड करा. सर्वांना याची माहिती द्या, सर्वांना कळू द्या. सर्वांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे. आणि नांदेडमधलेच विद्यार्थी नाही तर नांदेडच्या आजूबाजूला किंवा मराठवाड्यातले सर्व विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. हा एका जिल्ह्यापुरता मोर्चा नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना ज्यांना येणं शक्य आहे तेथे विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकता. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आव्हानाला तोंड देऊ, लढलो आम्ही मातीसाठी, एक दिवस तरी देऊयात स्वतःच्या आयुष्यासाठी. तर या ठिकाणी आपल्याला या मोर्चासाठी सर्वांना सहभाग व्हायचा आहे. मोर्चामध्ये आपली उपस्थिती खूप महत्वाची आहे जर तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे असेल तर. आणि आता बाकी सर्व सोडून टाका, फटाव काय लागले ते काय काय बातम्या येतात. आज महाराष्ट्रामध्ये शाळेमध्ये शिक्षक नाहीयेत तरी सरकारच्या हालचाली नाहीत. काही शाळांमध्ये एक शिक्षक नाहीयेत. इकडून तिकडून विद्यार्थी कुठेतरी शाळेत येत आहेत, बसत आहेत तेवढ्या उन्हामध्ये आणि तिथं शाळेमध्ये शिक्षक नाही. आज महाराष्ट्रामध्ये एवढी दयनीय अवस्था आहे की विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नाही. आणि आम्ही सर्व परीक्षा पात्र असून 160-170 पर्यंत मार्क घेऊन आज आपण घरी बसून आहोत. ही खूप मोठी शोकांतिका आहे विद्यार्थी मित्रांनो. सरकारला हे आपल्याला जाणीव करून दिली पाहिजे. यासाठी आपल्याला हा लढा लढायचा आहे. तर माझी परत सर्वांना कळकळीची विनंती, हात जोडून विनंती करतो की या मोर्चाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा. तुम्हाला मदत करायची तर मदत करा, आर्थिक नाही करायची तर करू नका. तो मी करेन या ठिकाणी. चला माझ्या भरोश्यावरती तुम्ही या ठिकाणी या मोर्चाला सहभागी व्हा. कारण जे काही खर्च येईल, आता खर्च मोर्चामध्ये येत असतो मी काही तुम्हाला म्हणत नाहीये. या ठिकाणी जे काय आम्ही करतोय, आता या ठिकाणी जे फलआउट वगैरे सगळं मी माझ्या खर्चातून करेन. चालेल. तर तुम्ही काय करायची आहे, उपस्थिती नोंदवायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर या मोर्चाला 27 तारखेला आणि 24 तारीख दोन्ही तारखा लक्षात ठेवा. 24 आणि 27 दोन्ही दिवशी आपल्याला उपस्थित राहायचं आहे. आणि या आंदोलनाला आपल्याला आता राज्यव्यापी स्वरूप द्यायचं आहे. सरकारचे डोळे कान नाक सगळं उघडले पाहिजे आणि त्यांनी फक्त दिवस रात्र आपल्या शिक्षक भरतीचा विचार केला पाहिजे, सर्व सेवेचा विचार केला पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची एकी दाखवली पाहिजे. शिक्षक भरती नाही तर ऑल सरळ सेवा भरतीचे विद्यार्थी या ठिकाणी रस्त्यावरती उतरले पाहिजे. तरच आपल्या सर्व मागण्या, रखडलेल्या भरती हे सर्व आणि जे काही फी या ठिकाणी 1,200 रुपये ठेवलेली आहे ते देखील आपल्याला कमी करायचे आहे. यासाठी आपल्याला लढा द्यायचा. तर महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना नम्र विनंती की सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटू आपण मोर्चामध्ये. आणि आधी अजून काही अपडेट्स असेल
ते मी तुम्हाला आता व्हिडिओद्वारे वेळोवेळी कळवत राहील. ठीक आहे, धन्यवाद.